in Standard 7, Science, Chapter number 4, we are going to learn about the nutrition in living organism. Do you know about the malnutrition? It is the efficiency of the nutrition. Means in the life processes of the living organism, there is some substances are digested and assimilated to obtaining the energy for the growth and the health of the body are called as foodstuff. There are the several types of the nutrients in foodstuffs. Nutrients can be classified into two types, macronutrients and micronutrients. Nutrients like carbohydrates, protein, fats are required in large quantity to all living organisms. These are the micronutrients. Minerals and vitamins are required in a small quantity. They are called as a micronutrients. आता आपण हाच भाग मराठीत बघूया. मुलांना तुम्हाला कुपोषण बालकांच्या विषयी माहिती असेल. कुपोषण हे पौष्टिकता उपलब्ध न झाल्यामुळे घडून येत असते आणि तिला टाळण्यासाठी योग्य असं पोषण म्हणजे सकस आहाराची आवश्यकता असते. सकस आहारामध्ये जेणेकरून आपण जे काही अन्न पदार्थ खात असतो त्या अन्न पदार्थातून आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया आणि त्याचं सात्मीकरण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला शोषण अवशोषण क्रिया ज्या होत असतात या घडून आल्यानंतर शरीराची वाढ आणि विकास या दोन गोष्टी होत असतात. आणि या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर असं लक्षात येईल की तुम्हाला हे जे संपूर्ण अन्न पदार्थ आहे हे अन्न पदार्थ दोन भागांमध्ये विभागले गेलेले आहे. हे न्यूट्रियंट्स हे दोन भागांमध्ये, एक आपण म्हणूया स्थूल स्वरूपात आणि दुसरं आहे सूक्ष्म स्वरूपात. जे स्थूल स्वरूपात जे मानलं जात असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचा समावेश होतो. तर मिनरल्स आणि विटॅमिन यांची शरीराला अत्यंत कमी स्वरूपात आवश्यकता असते. तर आपण या ठिकाणी याच भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर न्यूट्रिशनची व्याख्या दिलेली आहे, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा तुम्ही तर संपूर्ण सजीव या भूतलावर जे आहे त्यांना प्रत्येकाला ह्या पौष्टिकतेची आवश्यकता असते, तरच ते जगू शकतात. निर्जीव वस्तूंना याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या. म्हणून न्यूट्रिशनमध्ये आपल्याला हे महत्त्वाचं आहे की टेकिंग इन आणि युझिंग द फूड ते घेतल्यानंतर त्याचा शरीरासाठी अत्यंत आवश्यकता आपल्याला भासत असते. मग त्याची गरज काय, नीड्स द सप्लाय एनर्जी, मीन्स टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. तुम्ही जे काही काम करता, जे काही आपण बोलू शकतो ते संपूर्ण न्यूट्रिशनच्या आधारावर. जर समजा आपल्याला दोन दिवस जेवायला दिलं नाही तर आपल्याला इतकं म्हणजे शक्तिहीन झाल्यासारखं वाटेल. कधी कधी बघा तुम्ही आजारी पडत असाल तर आजारी पडल्यानंतर तुम्हाला हे जाणवत असेल की अरे आपल्याला अंथरुणातून उठता सुद्धा येत नाही आणि बोलण्याची सुद्धा ताकद पुरेशी नसते. तर याचं कारण काय, तर तुमच्या शरीरात न्यूट्रिशनची कमतरता, म्हणजे त्याची गरज आहे की आपल्याला संपूर्ण जे काही काम करतो या कामासाठी आपल्याला जो सप्लाय केला जात असतो ऊर्जेचा तो ह्या अन्न पदार्थातून आपल्याला मिळत असतो. सेकंड आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ म्हणजे तुमच्या शरीराची वाढ होणे. म्हणजे आपण एक मी सर्वच सजीवांच्या बाबतीत म्हणतो देर इज अ ग्रोथ मीन्स अ इन्क्रीज इन अ हेल्थ. त्याच्या शरीराची जी वाढ होत असेल, म्हणजे समजा तुम्ही लहान होता, तुमचे जुने फोटो बघा, तुमच्या शरीरामध्ये आता प्रचंड बदल झाले, तुमचे लहानपणीचे हात आणि आताचे हात, तर याच्यामध्ये फरक झाले. तर हे कशामुळे झालं, तर तुमच्या शरीराची वाढ झाली, त्याला आपण ग्रोथ म्हणू शकतो. पण समजा 10वीतला मुलगा 4थीच्या मुलासारखा वागेल तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा की त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये कमतरता आहे. त्याचा जो बौद्धिक विकास असतो, एखादी गोष्ट
त्या त्या वयाच्या टप्प्यानुसार त्याच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. तर प्रत्येक शरीराच्या अवयवाचं एकाच वेळी एकाच क्षणामध्ये तुम्ही जेव्हा जे काय अन्न खाता न्यूट्रिशन जे मिळत असतं तर तुमची ग्रोथ पण होत असते आणि तुमचा विकास पण होत असतो. तर या पद्धतीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा पॉईंट, टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू. तुमच्या शरीरामध्ये ज्या काही पेशी असतात या पेशींचं डॅमेज होत असतात, म्हणजे तुम्ही खेळताना असू दे किंवा तुम्ही सतत काम केल्याने असू दे, कारण तुमची वाढ होत असताना काही डॅमेज जे झालेले असतात तर त्याबरोबर टिश्यू म्हणजे सेलच्या जोडणीतून आपल्याला टिश्यू बनत असतात. आणि टिश्यूंची पण निर्मिती याचं रिपेअरमेंट, म्हणजे बघा आपल्या शरीरामध्ये इतक्या पद्धतीची रचना ही अन्न पोषणाच्या मदतीने होत असते आणि रिपेअर होत असते. आणि हा सुद्धा इथे महत्त्वाचा एक आपल्याला उपयोग असं म्हणते, त्याची गरज म्हणते. दॅट इज रिप्लेस द डॅमेज सेल. डॅमेज म्हणजे आपण बिघडलेल्या, आपण असं शब्द वापरूया की त्या नादुरुस्त असलेल्या सेल्स आहेत आणि होत असतात शरीरामध्ये, नवीन तयार होत असतात. त्यानंतर चौथं आहे फाईट डिसीजेस, रोगप्रतिकारक शक्ती, जे आपण आता ऐकतोय कोरोनामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून सकस आहार तुम्ही केला पाहिजे, संपूर्ण आहार केला पाहिजे, कोणत्याही भाज्या तुम्ही नाकारल्या नाही पाहिजे किंवा सर्व भाज्या आणि आहारांचा समावेश असावा तुमच्या जेवणामध्ये, आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आता आपण शेवटच्या टॉपिककडे जाऊया. व्हॉट इज द टाईप्स ऑफ द न्यूट्रिशन. देर आर द टू टाईप्स, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे आपण ज्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या, दे प्रिपेअर देअर ओन फूड, मीन्स प्लांट्स. प्लांट्स आर द मेक देअर फूड थ्रू सॉइल, वॉटर, सनलाईट, एअर यांच्या मदतीने ते तयार करत असत. आणि ते आपण म्हणजे आता आपण शेवटी अन्न ग्रहण करतो ते प्लांट्सच्याच माध्यमातून आपण जे काही खातो ते, म्हणजे ऑटोट्रॉफिक ज्या आहे ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे जे डिपेंड्स ऑन अदर, डिपेंड्स ऑन ऑटोट्रॉफ, म्हणजे प्लांट्सवर ते जगत असतात. दे आर म्हणजे सम ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट्स ऑर ॲनिमल फॉर देअर फूड. त्यांच्या अन्नासाठी ते जगत असतात आणि सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड थस नरिश देमसेल्स, आणि मग ते स्वतःमध्ये शोषणसुद्धा त्या करत असतात आणि ते अन्न तयार करत असतात. तुम्हाला माहिती असेल की वनस्पती ह्या सूर्यापासून अन्न तयार करत असतात, न्यूट्रियन्सचे पण आपण. तर मग आज आपण यामध्ये काही मुद्दे शिकलो, न्यूट्रिशन, त्याचे न्यूट्रियन्सचे दोन टाईप्स, मायक्रो न्यूट्रियन्स आणि मायक्रो न्यूट्रियन्स. त्यानंतर त्याच्या नीड्स, परीक्षेला जर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला तर तुम्ही तो नीट लिहू शकतात. चार पॉईंट्स आहेत म्हणजे दोन मार्काला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. न्यूट्रिशनचे दोन मुख्य प्रकार आहेत, आणखी आपल्याला काही भाग शिकायचे पुढच्या भागात, तर ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मुद्दे तुमच्या वहीत लिहून घ्या, अभ्यास करा.